नगर तालुक्यामध्ये राष्ट्रवादीला खिंडार पडले। पारगाव मौला येथील सरपंच उपसरपंच आणि सदस्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केलाय। गावाच्या विकासाचे काम राष्ट्रवादीच्या नेत्याच्या माध्यमातून न झाल्याने नाराज झालेल्या पारगाव मौला येथील सरपंच उपसरपंच तसेच सदस्यांनी बुऱ्हाणनगर येथे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाय। नगर तालुक्यातील पारगाव मौला या गावचा विकास भाजपच्या माध्यमातून निश्चितच भविष्यात होईल असं मत प्रवेशादरम्यान माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी व्यक्त केलंय। नगर तालुक्यात राष्ट्रवादीला खिंडार पडलाय। पारगाव मौला गावच्या सरपंच उपसरपंच आणि सदस्यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश करत राष्ट्रवादीला राम राम ठोकलाय। या प्रवेशादरम्यान सत्कार करताना माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या समवेत बाजार समितीचे माजी सभापती अभिलाष घिगे, बाजार समितीचे माजी उपसभापती संतोष मस्के, दादासाहेब दरेकर, भाजप तालुका अध्यक्ष मनोज कोकाटे, सरपंच नवनाथ बोठे, उपसरपंच नितीन खेडकर, ग्रामपंचायत सदस्य वैभव बोठे, अमोल खेडकर, धर्मा बोठे, सोमनाथ बोठे, भाऊसाहेब पांडुळे, अमोल बोडखे, सतीश बोडखे, बाजीराव हजारे, पांडुरंग ससे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। नगर तालुका येथील पारगाव मौला गावचे सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायतचे सर्व सदस्य हे राष्ट्रवादीमध्ये काम करत होते, परंतु आज मात्र भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा खरं वास्तविक आता निर्णय घेतला आहे। त्याचं कारण एकच झालंय का, जे काही राष्ट्रवादीमध्ये काम अनेक दिवसापासून जे करीत होते त्यांची काय स्वतःची व्यक्तिगत कुठल्या प्रकारची काय अपेक्षा नव्हती, एकच अपेक्षा होती का ज्या गावाने आमच्यावर विश्वास दाखवला, विश्वास टाकला आणि ग्रामपंचायतची सत्ता आमच्या हातामध्ये दिली, परंतु जी काही विकासाचं काम म्हणावं ही अपेक्षित होतं ते मात्र राष्ट्रवादीच्या कुठल्या प्रकारच्या नेत्यातून मला असं वाटतं ती काही झालं नाही। म्हणून तिने सांगितलं तर कर्डिला साहेब तुम्ही नगर राहुरी नगर न्यावासा मतदारसंघामध्ये ज्या वेळात होता त्या काळामध्ये तुम्ही पारगाव मावळ्याचा अतिशय चांगल्या प्रकारचं विकासाचं काम केलं, त्याला गावाला जायला रस्ता नव्हता, तो रस्ता केला, पूल केला, सभामंडप दिला, पिण्याच्या पाणी बुऱ्हाणनगर प्रादेशिक योजनेमधून आपल्याला पाण्याचा प्रश्न सोडवला, त्यामुळं आज तुमच्यावर त्यांचा आमचा विश्वास आहे आणि त्याच विश्वासाने तिने आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी दादासाहेब दरेकर, संतोष मस्के आणि अभिलाष घिगे यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये, तालुका अध्यक्ष मनोज कोकाटे यांच्या उपस्थितीमध्ये तिने आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला। म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचं सगळ्याचं मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांना एवढं एक विश्वास देतो का भारतीय जनता पार्टीमधून जे जे आता राज्याचं सरकार आलं त्या सरकारच्या माध्यमातून ज्या अपेक्षा तुमच्या विकासाच्या कामाच्या येतात होत्या आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न 100% उद्याच्या काळामध्ये केलं जाईल, एवढंच त्यांना या निमित्ताने विश्वासाने त्यांना शुभेच्छा। पारगाव मौला ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच आणि सर्व सदस्य यांनी कर्डिले साहेबांच्या नेतृत्वामध्ये यापुढील काळामध्ये काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि निश्चितच या निर्णयाचं कारण असं आहे की या तरुणांनी जेव्हा ग्रामपंचायतमध्ये पाऊल ठेवलं त्यावेळेस गावचा विकास या दृष्टिकोनातून त्यांनी या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये प्रवेश केला, काही सदस्यपदी निवडून आली, त्यांच्यातूनच सरपंच उपसरपंचांची निवड झाली, परंतु गेल्या काही दिवसापासून त्यांनी त्यांच्या निदर्शनास आलं की या ठिकाणी बाकीचे नेते येतात आणि छान छान बोलून जातात, परंतु छान बोलल्याने गावचे प्रश्न समस्या सुटत नसतात, त्यासाठी विकास करावा लागतो आणि निश्चितच त्यांना हे निदर्शनास आलं की कर्डिले साहेबांकडे या कुठलाही प्रश्न घेऊन गेलो, छोट्यातला छोटा असेल मोठ्यातला मोठा प्रश्न असेल तर तो तडीस नेऊन त्या काम मार्गी लावण्याचं काम कर्डिले साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे। निश्चितच ज्यावेळेस कर्डिले साहेब नगर नेवासा मतदारसंघाचे आमदार होते त्यावेळेस पारगाव गावामध्ये त्यांना जाण्यायेण्यासाठी जो रस्ता होता तो बंधारकम पूल त्यांनी त्या ठिकाणी मंजूर करून दिला, त्याचप्रमाणे सभामंडप मंजूर करून दिला आणि बुऱ्हाणनगर पाणी योजना जी असेल त्या पाणी योजनेचं कनेक्शनसुद्धा पारगाव मौला त्यांनी त्या काळामध्ये मिळून दिलं आणि त्याच्यामुळेच ह्या तरुणांना त्याची जाणीव त्या ठिकाणी झालेली आहे की कुठलाही प्रश्न जर सोडवायचा असेल आणि आपल्याला काम करायचं असेल, गावचा विकास करायचा असेल तर आपल्याला कर्डिले साहेबांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी काम करून निधी आपल्याला मिळवावा लागेल आणि त्या दृष्टिकोनातून हे सर्व तरुण या ठिकाणी कर्डिले साहेबांच्या आज कर्डिले साहेबांच्या नेतृत्वामध्ये काम करण्यास तयार झाले आणि निश्चित येणाऱ्या कालखंडामध्ये एक चांगला पारगावचा विकास साहेबांच्या माध्यमातून या तरुणांच्या माध्यमातून होईल यात कसलीही शंका नाही। नगर तालुक्यातील
पारगाव मौला ग्राम पंचायतीचे सरपंच उपसरपंच आणि ग्राम पंचायतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आज कर्डिले साहेबांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे। प्रवेशाचं कारण एक त्यांनी सांगितलेलं आहे की मागील 2 वर्षापासून ही मंडळी ग्राम पंचायतीला निवडून आल्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादीची सत्ता होती, या ठिकाणी राज्यामध्ये राष्ट्रवादीची सत्ता होती। अनेक वेळा गावातील अनेक प्रश्न त्यांनी या नेते मंडळींकडे मांडली, परंतु रस्ता असेल, पाणी असेल, विजेचे प्रश्न असतील असे कुठलेच प्रश्न हे 2 वर्षामध्ये या पदाधिकाऱ्याकडून त्या ठिकाणी सोडवणूक झालेली नाही। आणि म्हणून या कुठेतरी एक गावांनी ज्या विश्वासाने या मंडळींना निवडून दिलेलं आहे त्या विश्वासाला कुठं त्या ठिकाणी तडा जाऊ नये आणि गावातील विकासाचे कामं त्या ठिकाणी मार्गी लावावे। आणि म्हणून या पदाधिकाऱ्यांची काही 2-3 दिवसापूर्वी आमच्याशी चर्चा झाली, आम्ही साहेबांशी संपर्क केला आणि आज त्या माध्यमातून हे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत। कर्डिले साहेबांच्या नेतृत्वाखाली गावातले जे काही विकास प्रश्न यांचे असतील, विशेष करून पारगाव बाबुर्डीच्या रस्त्याचा विषय असेल, गावातले अंतर्गत रस्ते असतील, हे सर्व प्रश्न त्या ठिकाणी सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू। आज जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं तर राधाकृष्ण विखे पाटील साहेब पालकमंत्री आहेत, खासदार सुजयदादा विखे पाटील हे या भागाचं दक्षिण भागाचं खासदार म्हणून काम करतायत आणि मतदारसंघाचे आमदार म्हणून पाचपुते साहेब त्या ठिकाणी काम करतायत। आणि कर्डिले साहेबांच्या माध्यमातून या तिन्ही नेते मंडळीकडे विकास कामाच्या बाबतीत आम्ही स्वतः यांच्याबरोबर ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांबरोबर राहून पाठपुरावा करून या गावातील प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही त्यांना त्या ठिकाणी निश्चित मदत करणार आहोत। मी आपल्या या आजच्या या दिवशी भारतीय जनता पार्टीच्या वतीने या सर्व ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करतो। आज या ठिकाणी नगर तालुक्यातील पारगाव या गावातील सरपंच मंडळी ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच यांनी जो काही राष्ट्रवादी काँग्रेसमधून भारतीय जनतामध्ये प्रवेश केला, आदरणीय नगर तालुक्याचे भाग्यविधाते आदरणीय शिवाजीराव कडले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी काम करण्याचं ठरवलं, त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टी नगर तालुक्याच्या वतीने त्यांचं स्वागत करतो। आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितच भारतीय जनता पार्टीच्या वतीने याचं जो काही या सरपंच मंडळींनी उपसरपंच मंडळींनी जो काही भारतीय जनता पार्टी विश्वास ठेवला आहे तो नक्कीच आम्ही पार्टीच्या वतीने सार्थ ठरू असं मी त्यांना आश्वासन देतो। आणि या ठिकाणी त्यांचं पुन्हा एकदा पार्टीमध्ये स्वागत। प्रतिनिधी निलेश आगरकर, न्यूज टुडे 24, अहमदनगर।